मला का उमेदवारी देण्यात आली हा प्रश्न, ह्याच्या या प्रश्नाचं उत्तर माझे पक्षश्रेष्ठी देतील. राज्यसभेबाबत भाजपची उमेदवारीची यादी आता जाहीर झाली आणि त्यात ज्यांना उमेदवारी लाभली आहे त्या मेधाताई कुलकर्णी माझ्यासोबत आहेत. मेधाताई, कार्यकर्त्यांचा मोठा गराडा दिसतोय, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यापासून आनंदाचं वातावरण आहे, कसं बघता? खूप छान वातावरण आहे, खूप मी पण खूप आनंदी आहे, खूप समाधानी आहे. पक्षश्रेष्ठींनी मला अतिशय चांगली संधी दिली, माझ्यावर विश्वास टाकला, याच्याबद्दल मी खूप समाधान व्यक्त करते आणि खूप कृतज्ञता व्यक्त करते. आदरणीय नरेंद्रजी मोदी, आदरणीय अमितभाई शहा, जे पी नड्डा साहेब, देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब, सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास टाकला, थँक्यू. ताई, राज्यसभेसाठी अनेक उमेदवार रांगेत असल्याचं पाहायला मिळत होतं. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून तुम्ही नाराज असल्याचं चित्रही बातम्याही वारंवार येत होत्या. या सगळ्यावर तोडगा म्हणून मेधाताईंना उमेदवारी देण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होतो आता. मला का उमेदवारी देण्यात आली हा प्रश्न, ह्याच्या या प्रश्नाचं उत्तर माझे पक्षश्रेष्ठी देतील. मी खूप खुश आहे की त्यांनी मला ही संधी दिली आणि एखाद्या कार्यकर्त्याला ज्याला काम करण्याची आवड आहे, ज्याला पॅशन आहे, त्याला काम करण्याची संधी हीच खूप असते आणि ती संधी मला दिली, त्याबद्दल मी खूप समाधान व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद ताई. या उद्या मेधाताई कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहू शकतोय. कॅमेरा वन रोहित वनकट्टेसह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे.